महाकारण तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय संविधान की कृपता मुख्य रखते यदि कहते डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर महात्मा प्रिय क्रांति जी की गायत्री बाई सुंदर धन्यवाद विचार हुआ। आज दिनांक 26 नवंबर भारतीय संविधान दिन या अत्यंत महत्वाच्या विषयावर मला बोलण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृति मंडळाने दिल्याबद्दल मी आपण सर्वांचे उदयाचा आभार आला। मित्रांनो, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली म्हणून आपण गणतंत्र दिवस साजरा करतो, परंतु ही राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली आणि हे राज्य प्रजासत्ताक राष्ट्र झालं म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो। जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी मी माझी हे संविधान करते, आयुष्यमान करते गुणवंत लोकशाही, सुटलाच तोल अमशा तर संविधान करते। आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीचा गौरव दिन आहे। विविध जाती धर्म आणि पंथांच्या लोकांनी हा सजलेला व हा भारतीय लोकशाही मार्गाने प्रकार चालू होते त्याबद्दल संपूर्ण जगाला शंका होती, परंतु आपण एक प्रगत शक्तिशाली सर्व धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती करून संपूर्ण विश्वासमोर एक आदर्श उभा केला म्हणून आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकांना गौरव दिवस आहे आणि हे धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक राष्ट्रनिर्मिती ज्या ग्रंथावर आधारावर आहे, ज्या ग्रंथाच्या आधारावर आली तो ग्रंथ म्हणजे संविधान। मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे प्रमुख होते, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान निर्मितीमागील कर्तृत्वाला वंदन करण्याचा आजचा दिवस आहे। संविधानांच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना न्याय समता आणि संधी मिळवून देण्यात या मानवाच्या सिंहाचा वाटा आहे। इतिहास आपण डोकावून पाहिले तर आपणाला जाणवेल की जगातील अनेक देश भारतासोबतच स्वतंत्र झाले, परंतु भारतात ज्या पद्धतीने लोकशाही जन्मली वाढली तशी इतर देशात फारशी पाहायला मिळत नाही। त्यांचे कारण तपासून पाहिले तर आपल्या लक्षात येते की भारतीय लोकशाही हे संविधानाच्या मजबूत पायावर उभी आहे। जे कम कुवत करणे हे सहजासहजी कुणाला शक्य नाही। ज्या धर्म, वर्ण, भाषा किंवा प्रदेश या सर्वहून माणसांना वर ठेवणाऱ्या, सर्व माणसांना हक्क समान हक्क देणारे भारतीय संविधान नागरिकांना न्याय, क्षमता आणि स्वातंत्र्याची हमी देते आणि बंदुकाला चालना देण्यासाठी प्रयत्न करते। भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त दिनांक 26 नोव्हेंबर 2015 संविधान दिवस साजरा केला जातो। प्रत्येकांना वाचायला हवा, प्रत्येकाच्या घरात बसायला हवा असा आपला राष्ट्र ग्रंथ म्हणजे संविधान। या संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि शेवटचे एवढं म्हणून भारताची या शान आहे, विश्वामध्ये गुणगान आहे, सर्वश्रेष्ठ जो ग्रंथ आम्हाला नाव ज्याचे संविधान आहे। बढ़िया। लेकिन ये क्रेडिट मेरे को जाता है। डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुपूर्द केलं होतं तो दिवस म्हणजे आजचा, आणि त्याच्या आधी सुद्धा एक संविधान होतं, ते संविधान म्हणजे मनुस्मृती, त्या मनुस्मृतीचा अंत झाला आणि नवीन संविधानाला सुरुवात झाली। ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आणि त्यामुळे आपला वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक जो विकास होत आहे तो अतिशय वेगाने व्हायला पाहिजे होता, परंतु अजून पूर्ण होत नाही। तेव्हा आपण सुद्धा
या संविधानाच्या माध्यमातून आपली प्रगती व्हायला पाहिजे। वैयक्तिक धार्मिक सामाजिक या सर्व प्रकारच्या प्रगती होण्याकरता आपल्याला सुद्धा थंबाशिवाय पर्याय नाही, म्हणून आपण सर्वांनी धम्माच्या मार्गाला लागलं पाहिजे। आणि आपल्या कर्णेश्वरमध्ये दर शनिवारी धम्मा आपल्या घरी कार्यक्रम होत असतो, त्या कार्यक्रमामध्ये आपण आवर्जून यावं अशी विनंती करतो। आणि पुढे आपले सर्वांचे परिचित राजभाऊ श्रीखंडे यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या संविधान दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं। आज आपण इथे 26-11 ही तारीख सोहळा माहीत आहे, त्याचप्रमाणे आज आपण इथे जमलो कसं झालो, संविधानाची हीच गवाही चालू द्या।